नमस्कार, आपण आता आहोत जिल्हा परिषद कृषी विभागाच्या तर्फे जो स्टॉल लावलेला आहे त्या ठिकाणी. आपण इथे शेतकरी जर इथे आले तर त्यांना कोणकोणत्या विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळू शकतो याची थोडक्यात माहिती आपल्याला संबंधित विभागाचे अधिकारी सांगणार आहेत. सर, काय सांगाल, कोणकोणत्या योजना आपल्या स्टॉलवरती माहिती आहे सध्या? नमस्कार, आज महाराष्ट्र शासनाकडून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी येथे आयोजित केलं आहे. तिथे जिल्हा परिषद कृषी विभागाचा स्टॉल लावलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या जिल्हा परिषदच्या सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. प्रथमतः आपल्याकडे प्राधान्याने तीन योजना राबवल्या जातात. पहिली योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. तिचा उद्देश हा आहे राज्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील शेतकरी यांची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी ही योजना राबवली जाते. प्रामुख्याने या शेतीसाठी नवबुद्ध घटकातील शेतकरी असावा. त्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी साईटवर अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याची ऑनलाईन लॉटरी पद्धतीनं त्याची निवड होते. निवड झाल्यानंतर कृषी विभागाच्या पंचायत समितीकडून त्याचा कार्यमादेश मार्फत देऊन कार्यमादेश दिला जातो. ती विहीर 40 फूट पर्यंत खोदकाम करायचं आणि त्याला रुपये लक्ष 2.5 लाख रुपये पर्यंत अनुदान आहे. तशीच ST समाजासाठी देखील बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे, ती देखील सेम अशीच योजना आहे. फक्त त्याला शेतकरी हा ST अनुसूचित जमातीतला असावा. त्यानंतर राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन ही तिसरी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या आवडीची जी योजना आहे ती राबवली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी विभागाशी संपर्क साधून कृषी विभागाला अर्ज करायचा आहे, मला बायोगॅस घ्यायचा म्हणून. शेतकऱ्याचा स्पॉट पंचनामा करून आपण त्याची व्हेरिफिकेशन करून त्या शेतकरी जनावर असल्याची खात्री करतो आणि त्यांना बायोगॅसचा मार्फत देतो. यासाठी त्याला अनुदान ओपन कॅटेगरीसाठी आहे जनरलसाठी 14,350 आणि SC कॅटेगरीसाठी आहे 22,000 रुपये आणि त्याने जर शौचालय जोडलं त्याला तर त्याला 1600 रुपये असं अधिकचं अनुदान आहे. या कृषी महोत्सवामध्ये आपल्याला आतापर्यंत शेतकऱ्यांचा कसा रिस्पॉन्स मिळालेला आहे? अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळाला. याच्यामध्ये अनेक शेतकरी व्हिजिटर्स येऊन याविषयी माहिती घेत आहेत आणि माहिती घेऊन त्यांचं समाधान देखील होत आहे. धन्यवाद सर. आपण आताच कृषी विभागाचा जो जिल्हा परिषदेचा जो कृषी विभाग आहे त्यांच्या विविध योजनांची माहिती आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. आम्ही आपल्याला आवाहन करतो की अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सरकारी योजनेचा लाभ घ्यावा.